शिरांच्या भाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे. म्हणजे काय, गवार, भेंडी हे सगळं. आणि बरं, दूध आणि दुधाचे पदार्थ इथे म्हणलं आहे, पण हे अवॉइड करायचं आहे बरं का. दूध आणि दुधाचे पदार्थ हे अवॉइड करायचे आहेत, कारण त्यांनी आम वाढतो. हा तिथे खोडात. आणि अपथ्य काय आहे, काय खायचं नाही, त्याच्यात एक दूध दुधाचे पदार्थ येतं. आम वातामध्ये बरं का, अर्थरायटिस, ऑस्टिओअर्थरायटिसमध्ये नाही, तिथे मी दूध घ्यायला सांगितलं आहे. आणि आम वातामध्ये मात्र दूध आणि दुधाचे पदार्थ, मिठाई हे सगळं अवॉइड करायचं आहे, कारण ते पचायला जड आहे. पचायला जड, वात पित्त कर असे पदार्थ. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जे सगळीकडे लागू होतं, भूक नसताना जेवण करणं आणि भूक असताना जेवण टाळणं, या दोनही गोष्टी आम निर्माण करतात. कसा, भूक नसताना जेवण करणं म्हणजे काय, पाचक रस पोटामध्ये आलेले नाहीत आणि मी जेवण केलं तर काय होईल, अर्थातच पाचक रसांचा संस्कार त्याच्यावर होणार नाही. आणि असे काही गोष्टी असतात, समजा निखार आहे आणि निखारा आता, आधी तो अग्नी होता आणि तो विझत आता निखारा राहिलेला आहे, आणि त्याच्यावर आपण अन्न शिजवायला ठेवलं तर काय होईल, ते करपेल, जळेल, अर्धवट शिजेल, आणि त्या ज्या गोष्टी आहेत त्या पचायला योग्य नसतील. असंच्या असं आपल्या पोटामध्ये घडतं. भूक नसताना जेवण म्हणजे अग्नी नसताना जेवण, म्हणजे ते जे बाहेर होईल ते आत होणार आहे, करपलेलं, अर्धवट भाजलेलं, अशा प्रकारचं अन्न आतमध्ये पडून राहणार आहे, ज्याला आपण आम म्हणतो आहोत. दुसरं काय, भूक असताना जेवण टाळणं म्हणजे काय केलं, आपण भूक लागलेली आहे आणि मात्र वेळ झालेली नाही आहे आपली जेवायची, म्हणजे थोडक्यात काहीतरी कामामध्ये आपण आहोत आणि आपण ते टाळलं. एक दिवस केलं, दोन दिवस, तीन दिवस, मग काय होईल, तो जो अग्नी पोटामध्ये येतो आहे तो अग्नी आहे शेवटी. त्याचा धर्म काय आहे, अग्नीचा जाळणं हा धर्म आहे. तो तिथे आपण अग्नी ऐकू शकत नाही की नाही अजून आमची जेवणाची सुट्टी व्हायची आहे, नाही माझी अजून चार कामं उरकायची आहेत, नाही आमचे घरचे अजून जेवायला यायचे आहेत, हे अग्नीला माहिती नाही. अग्नीचा धर्म आहे जाळणं. तो काय करेल, भूक लागली, काही मिळालं नाही, काय जाळेल, आतड्यांना, जठराच्या वॉल्सला डायजेस्ट करायला सुरुवात करेल. त्यामुळे भूक असताना जर आपण जेवणं टाळलं तर एक म्हणजे अल्सर्स क्रिएट होतील, मग सगळीकडेच हे अल्सर्स क्रिएट होतील, बर्निंग व्हायला लागेल. एक दुसरं, भूक असताना जेवण टाळलं तर अग्नी आला आणि त्यांनी वाट बघितली, कुणी येत नाही आहे म्हणल्यावर तो अग्नी विझला. मग उद्या पुन्हा अग्नी आला, त्याला असं वाटलं की आज तरी मला मिळेल. ज्या अग्नीला आपण वैश्वानर म्हणून भगवंताचं स्थान देतो आहोत, त्याला आपण अशी वाट बघायला लावणार. मग तो वाट बघेल, परत जाईल, वाट बघेल, परत जाईल. काही दिवसांनी काय शरीर विचार करेल, गरज नाही आहे यांना माझी, मी नकोच ना, मी जाऊच कशाला. एखाद्या ठिकाणी आपला वारंवार अपमान झाला, अवमान झाला, अशा ठिकाणी आपण जाऊ का पुन्हा पुन्हा? तो तर अग्नी आहे साक्षात, तो का येईल पुन्हा आपल्याकडे? त्यामुळे अशा वेळी तो अग्नी मंद मंद होत जातो, तो आपल्याकडे येणं बंद करतो. आणि मग आपल्याला भुकेसाठी औषधी घ्याव्या लागतात, काम करावं लागतं, मनवावं लागतं की ठीक आहे माझं चुकलं, ये हे सगळं म्हणावं लागतं औषधींच्या स्वरूपामध्ये. मग ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून भूक असताना खाल्लं पाहिजे, त्याला योग्य तो सन्मान दिला पाहिजे. आणि भूक जेव्हा नाही तेव्हाही सन्मानच केला पाहिजे की मला भूक नाही आहे ना, तर मी त्रास देणार नाही, आज मी जेवण करणार नाही. या गोष्टी पाळणं नितांत गरजेचं आहे. त्यामुळे हा एक भाग. आणि पुन्हा दोन्ही टोकं, अतिव्यायाम आणि व्यायामाचा अभाव, या दोन्ही गोष्टी टाळणं गरजेचं आहे. काही लोक असतं त्यांना असं वाटतं की आपला जन्मच व्यायामासाठी झाला आहे. आमच्यासारखे जे लोक आहेत ना, की जे याच फील्डमध्ये काम करतायत, त्यांचं ठीक आहे एक वेळ की ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम ट्राय करतील आणि
परिणाम अनुभवतील आणि जे लोकांना देण्यासाठी काय योग्य आहे हे बघतील. पण जे या फील्डमध्ये काम करत नाही आहेत, सकाळी उठून पळायला, पळून आलं की जिमला, जिम झालं की संध्याकाळी योगासनं, आणि योगासनं झाली की चालणं, भरीस भर शनिवार रविवार टेकडी चढायला जातील, मधले दोन दिवस अजून पोहायला जातील, असे सगळे म्हणजे कुठलाही व्यायाम असा शिल्लक राहायला नको की जो मी केलेला नाही, असं जे केलं जातं या अतिव्यायामाचा परिणाम होतो आणि शरीर झिजायला सुरुवात होते, खूप जास्त अग्नी वाढतो. आणि हे अतिव्यायाम करणारे जे लोक असतात ते खूप हेल्थ कॉन्शियस असतात, त्यामुळे ते दूध तूप पण घेत नाहीत कारण वजन वाढायला नको, मग द्यायचंही नाही, वापरायचंसुद्धा खूप जास्त, आणि मग हाडांची झीज व्हायला सुरुवात होते. म्हणून हा एक भाग. दुसरे लोक असतात ते खाण्यासाठी जन्म आपला, फक्त खायचं वापर अजिबात नाही, मग व्यायामाचा अभाव काय करेल, व्यायामाचा अभाव असेल तर स्नायूंचा वापर होणार नाही, हाडांचा वापर होणार नाही. म्हणजे एक भाग आहे तो झीज आणि दुसरा भाग आहे तो गंज. वापर केला नाही की गंज चढणार आहे, हेच घडतं. मग अशा लोकांचे सांध्यांचा वापरच बंद होऊन जातो, मग स्टिफनेस येतो, आणि हा स्टिफनेस किंवा सांध्यांमधलं अखडणं जखडणं हे घडायला लागतं. मग जो आपल्या मसल्सचा खाद्य काय असेल, तर हालचाल हे त्याचं खाद्य आहे. हालचाल केली नाही तर त्यांचा ऱ्हास होणार आहे. म्हणून अतिव्यायाम आणि अजिबात अभाव या दोन्ही गोष्टींचा जी टोकं आहे, जो अतिरेक आहे, तो टाळणं गरजेचं आहे.